नमस्कार बालमित्रांनो, मी चौधरी योगिता भास्कर महाराणी धारावाई शाळा क्रमांक 175 रोजी आपले हार्दिक स्वागत करीत आहे. तर बालमित्रांनो, आपण गेल्या तासामध्ये पत्र लेखनाची मजा हा पाठ पाहत होतो. तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पत्र कसं लिहावं याची माहिती आपण मिळवून घेतली होती. तर आता जे शिक्षक आहेत सुहास कोल्हे, तर यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं की पत्र कसं लिहायचं, पण पत्र लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे ते आपल्याला आता बघून घ्यायचे आहे. तर पुस्तकात लक्ष द्यायचे. मित्रांनो, पत्र लिहिताना अजून बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, तरच आपण लिहिलेले पत्र वाचायला मजा येते. भारतीय शिक्षक जे आहेत ते सांगतायत की पत्र लिहित असताना कसंही अक्षर काढायचं, कसंही काही माहिती टाकायचं, त्याच्यात काही वाचणाऱ्याला आनंद येत नाही, तर वाचणाऱ्याला पण आनंद वाटेल, मजा येईल, या रीतीने आपण पत्र लिहायला पाहिजे. तर पत्र लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते आपण बघूया. पहिले, पत्र लिहिताना अक्षरे एकसारखी व व्यवस्थित असतात. पहा, ज्यावेळेस आपण पत्र लिहितो तर पत्र लिहिताना त्या पत्रामध्ये अक्षर जी आहे ती एकसारखी असायला पाहिजे आणि व्यवस्थित असायला पाहिजे. पत्रातील अक्षरे सरळ रेषेत लिहावी. पहा, ज्यावेळेस आपण पत्र लिहितो तर पत्रातील अक्षरे एकदम सरळ रेषेमध्ये असायला पाहिजे. दोन अक्षरामध्ये, दोन शब्दामध्ये व दोन ओळीमध्ये एकसारखे अंतर असायला पाहिजे. शब्द, ओळ आणि अक्षर याच्यामध्ये एकसारखं अंतर असायला पाहिजे. अक्षरे वळणदार असावी, छोटी किंवा मोठी किंवा जुळलेली नसावी, आणि जे अक्षर आहे ते एकदम वळणदार असायला पाहिजे. अक्षराचे वळण एकसारखे असावे. अक्षर लिहिताना अक्षराची जी लिहिण्याची पद्धत आहे ती एकसारखी असायला पाहिजे. विरामचिन्हाचा योग्य ठिकाणी उपयोग करावा. पहा, विरामचिन्ह अल्पविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह हे जे आहे विरामचिन्ह हे ठिकठिकाणी त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. लिखाणामध्ये भाषेच्या चुका नसाव्या, आणि जसं आपण लेखन करतो त्या लेखनामध्ये कोणतीही चूक व्हायला नको. आपण लिहिलेल्या पत्रात आपल्याला काय सांगायचं आहे ते स्पष्ट लिहावे. आणि मित्रांनो, तुम्ही माझे पत्र वाचा, मला सुद्धा पत्र लिहा. सुट्टीत तुम्ही काय केले, नवीन काय बघितलं, नवीन काय काय करायला शिकले ते सगळं मला कळवा. आणि जे शिक्षक आहेत सुहास कोल्हे, ते विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांनी की पत्र कसं लिहायचं, कोणत्या पद्धतीने लिहायचं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, जर ते सांगितल्यानंतर पुन्हा ते शिक्षक सांगतात की तुम्ही माझं लिहिलेलं पत्र वाचलं असेल आणि सुट्टीमध्ये तुम्ही काय काय केलं, काय काय बघितलं हे सगळं तुम्ही मला आता पत्राद्वारे कळवा. तुम्ही लिहिलेली पत्रे मी शाळा सुरू झाल्यावर वर्गामध्ये वाचून नाही. पहा, त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलं पत्राद्वारे की तुम्ही जे मला पत्र पाठवणार ते पत्र मी शाळेमध्ये आणेल आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवेल. आधुनिक काळात मोबाईल, कॉम्प्युटर आणि ईमेलचा वापर वाढला आहे. पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आधुनिक काळात म्हणजे आताच्या काळामध्ये मोबाईल, कॉम्प्युटर आणि ईमेल याचा वापर वाढलेला आहे, त्यामुळे पत्र लिहिण्याचे प्रमाण कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे कोणीही लोक आता पत्र लिहित नाही. परंतु पत्र लिहिण्यामध्ये व वाचण्यामध्ये एक वेगळा प्रकारचा आनंद असतो. तुमच्या घरातील थोडासा नमस्कार सांगा. तुम्हा मुलांना खूप खूप आशीर्वाद. तुम्ही सगळे आनंदात राहा. तुमचे सर सुहास कोल्हे. तर बा, मग शिक्षकांनी सांगितलं की मोठ्यांना नमस्कार, लहान्यांना आशीर्वाद, तुम्ही सगळे आनंदात राहा असा आशीर्वाद आहे असं तसं त्यांनी सांगितलं. आणि तुमचे सर सुहास कोल्हे. आणि शेवटी जे पत्र लिहितात त्यांच्या शेवटी नाव लिहिलेलं आहे की तुमचे सर सुहास कोल्हे. तर याप्रमाणे बालमैत्रिणींनो, पत्र लेखनाची मजा खरोखर तुम्ही ज्या वेळेला आपल्या मनाने काही कोणाला काही सांगत असाल, कोणाचा आभार मानत असाल किंवा कोणाची आपल्याला आठवण येत असेल आणि आपल्या मनाचे विचार जर आपल्याला मांडायचे असतील तर ते लेखन स्वरूपामध्ये मांडताना आपल्या मनाला जेवढा आनंद होतो तेवढा आपण बोलून सांगू शकत नाही. तर तुम्ही सुद्धा विद्यार्थी मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे आपण रजेची चिठ्ठी असं आपण निबंध लिहित असतो तर त्याप्रमाणे पत्र सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर याप्रमाणे पत्र तुम्ही लिहायचं आहे असतो.